आता काही बोल लोकांमध्ये. दिसतंय का व्यवस्थित मित्रांनो? आरती सामंत, आरती सामंत, हाय हाय हाय. चला 54 लोक आलेले आहेत, चालू करू आपण. मित्रांनो, तुम्हाला कॉमेंट द्या, मी सांगितलं होतं. आणि तुमचे जे डाऊट आहेत ते मला सर्व कॉमेंटमध्ये बॉक्स करा किंवा व्हॉट्सअपवर सांगा. सांगितलं होतं पण तुम्ही काही सांगितले नाही. 4-5 मुलांनी फक्त सांगितलेले आहेत. खुशी रायबोले, विजय देव, नीता दगा, सुनील धंदार, सुल्तान शेख आणि वैशाली हगवणे यांचे प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहे मी आज. तर एक एक करून पाहूया. 7वीचे आहेत आणि 8वीचे पण आहेत. खुशी रायबोले यांचा प्रॅक्टिस सेट 1.1 8वीचा प्रश्न आहे, तो आपण सॉल्व करूया. 3/2, 5/2 अँड -3/2 हे नंबर आपणास नंबर लाईनवर कसे इंडिकेट करायचे आहेत ते आपणास आता पाहूया. एक आपण नंबर लाईन काढली, स्ट्रेट आहे म्हणून समजून घ्या तुम्ही. सेंटरला 0 काढला आपण, येथे 1, 0 राईट साईडला म्हणजे आपल्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात आणि 0 लेफ्ट साईडला म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर आहेत. याप्रमाणे आपण नंबर लाईन काढलेली आहे मित्रांनो. तर आता हे नंबर आपणास नंबर लाईनवर इंडिकेट करायचे आहेत. डिनॉमिनेटर किती आहे? 2 आहे. त्यामुळे काय करायचे, प्रत्येक ह्या युनिटमधले 2-2 पार्ट करायचे इक्वल. म्हणजे 1 दिला तर 0-1 2 पार्ट होतील, 1-2 1 दिला तर हे 2 पार्ट होतील, येथे पण 2 पार्ट होतील. बरोबर आहे, हे 2 पार्ट झाले, हे 2 पार्ट. डिनॉमिनेटर 2 असल्यामुळे आपण 2 पार्ट केलेले आहेत. तर आता 3/2 आहे म्हणजे 3 हा नंबर 0 प्लस घ्यायचा आहे, म्हणजे 3 पार्ट घ्यायचे आहेत. 1 हे 2 आणि हा 3, म्हणजे हा पॉईंट कोणता होईल आपला, 1 आणि 2 सेंटरमधला, हा होईल 3/2. हा पॉईंट होईल आपला 3/2 मित्रांनो. नंतर 5/2 थोडी एक्सटेंड करावं लागेल आपणाशी. येथे 4 घेतला, येथे 5, याचे 2 पार्ट, याचे 2 पार्ट. 5 म्हणजे 0 5 घरं दूर पाहिजे, 1, 2, 3, 4, 5. 2 नंतर 5 घरं, 1, 2, 3, 4, 5. हा 0 येथून काउंट करायचा 0, याला 0 आपण गृहीत धरलं आहे, याचा मार्क येतो 1, 2, 3, 4, 5. हा येईल आपला पॉईंट 5/2. 5/2 म्हणजे किती? 5/2 म्हणजे अडीच म्हणजे 2.5 म्हणजे काय? 2 आणि 3 सेंटर पॉईंट, 2 आणि 3 सेंटर पॉईंट, म्हणून हा 5.2 आहे. 3/2 म्हणजे काय? 3/2 म्हणजे दीड म्हणजे 1 आणि 2 सेंटरमधला पॉईंट, म्हणून 3/2 म्हणजे सेंटरमध्ये आलेला आहे. बरोबर आहे. नंतर -3/2 म्हणजे आता -3 पॉईंट, ह्या 0 हा पहिला पॉईंट, हा दुसरा आणि हा तिसरा, म्हणजे -3 आणि हा प्रत्येकाचे आपण 2 भाग केलेले आहेत, म्हणून 1, 2, 3 हा येईल आपला -3/2. याप्रमाणे आपणास नंबर लाईनवर इंडिकेट करता येतील. पुढचा एक प्रॉब्लेम पाहू आपण. -7/5, -2/5, and -4/5. आता हे नंबर आपणास नंबर लाईनवर इंडिकेट करायचे आहेत. तर त्यासाठी आपण एक नंबर लाईन काढू. पाहू
50 मुलासमोर शिकवणं सोपं जाते आणि कॅमेरासमोर शिकवणं थोडं वेगळं आहे. प्रॅक्टिस होईल हळूहळू, तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. 50 मुलं समोर असतील तर मला काही वाटत नाही, पण कॅमेरासमोर कोणीच नाही माझ्या, तरी पण ऑनलाईन असल्यामुळे वेगळंच वाटते. आता प्रत्येकाचे आपणास काय करायचे आहेत, म्हणजे 0 to 1 यामध्ये 5 पार्ट करायचे आहेत. 5 पार्ट करायचे आहेत म्हणजे मध्ये 4 पॉईंट द्यायचे आपणास. 4 पॉईंट दिले तर 5 इक्वल पार्ट होतील. 1 2 3 4 म्हणजे 5 पार्ट झाले आहेत. 1 पॉईंट कमी द्यायचा 5 पार्ट म्हणून 4 पॉईंट 1 2 3 4 याप्रमाणे असे 5 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 5 पार्ट झालेले आहेत. ओके, आता 5 आपण डिनॉमिनेटर असल्यामुळे प्रत्येक युनिटमध्ये 5 5 इक्वल पार्ट केलेले आहेत. आता 7 पाहिजे म्हणजे 0 पासून 7 घरं दूर प्लस 7 आहे म्हणजे प्लस साईडला जायचं. 7 0 पासून 7 1 2 3 4 5 हे 5 होतील. 6 आणि 7 म्हणजे हा पॉईंट कोणता येईल आपला 7वा पॉईंट 7/5. नंतर -2/5 -2 जायचं आहे म्हणजे -च्या 0च्या लेफ्ट साईडला 5 पार्ट केलेले आपण प्रत्येकाचे. आणि -2 म्हणजे 0 पासून -2 1 आणि 2 म्हणजे हा पॉईंट येईल आपला -2/5. नंतर -4/5 म्हणजे 0 पासून -4 1 2 3 4 म्हणजे हा पॉईंट येईल आपला, हा येईल आपला -4/5. फक्त डिनोमीटर किती आहे तेवढे आपण इक्वल पार्ट करायचे. डिनोमीटर 5 असेल तर मध्ये 4 पॉईंट द्यावं लागतील म्हणजे त्याचे 5 इक्वल पार्ट होतील. आणि प्लस आहे का मायनस आहे साईन न्युमिरेटरला पाहायचं, त्याप्रमाणे या साईडला जायचं का या साईडला जायचं ते आपणास ठरवता येईल. आणि -2 आहे म्हणून 0 पासून -2 पॉईंट पुढे मागं यायचं. +7 होतं म्हणून 0 पासून +7 पुढचे पॉईंट घ्यायचे. म्हणजे हे याप्रमाणे आपल्यास नंबर लाईनवर इंडिकेट करता येतील नंबर. तरी अजून काही शंका असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, ती मी क्लिअर करेल. पुढचा प्रश्न, हा प्रश्न खुशी रायबोले यांनी विचारला होता. नंतर सिम्प्लिफाय स्मॉलेस्ट फॉर्म हा प्रश्न विजय देव यांनी विचारलेला आहे. विजय देव, सिम्प्लिफाय स्मॉलेस्ट फॉर्म. आता 322/391 सातवीचा प्रश्न आहे. मिसलेनियस एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 3 प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे. आता यामध्ये काय करायचं, मोठा नंबर कोणता आहे आणि छोटा कोणता आहे पाहायचं. मोठा हा आहे 391, मग जो बिगर नंबर आहे त्याला ह्या स्मॉल नंबरनं डिवाईड करायचं. 322 हा नंबर येथे असेल तरी पण हेच प्रोसेस करायची. हा नंबर येथे असेल म्हणजे मोठा कुठेही असो फक्त मोठ्या नंबरला लहान नंबरनं आपणास डिवाईड करायचं आहे. तर आपण डिवाईड करू, 1चाच भाग जाईल बरोबर आहे 322. आता ही सबस्ट्रॅक्शन करू आपण, 69 राहतील, हे 0 होतील. आता 69 आपली रिमाइंडर आलेली आहे, तर आता काय करायचं, या रिमाइंडरने डिवाईड करायचं. कोणत्याला, आधी ज्यांना आपण डिवाईड केलं आहे, आधी 322 आपण डिवाईड केलं होतं. मग आता हे 322 काय करायचे, येथे घ्यायचे आपण 322. आता 322 आपणास 69 डिवाईड करायचं आहे. 7 5 5 मोठे होतील, 4 भाग जाईल पहा. 69 × 4 आपण करून पाहू किती येते. 276 हे आपण सबस्ट्रॅक्शन घेऊ. 6 4 0 म्हणजे आता रिमाइंडर काय आली आपली, 46 आलेली आहे. आता 46 डिवाईड करायचं कशाला, आधी ज्यांना आपण डिवाईड केलं तर आधी आता येणार. मग आता 69 आपण येथे घ्यायचे, हे 69 आपण येथे घेणार आणि नंतर आता डिवाईड करणार. कितीचा भाग जाईल, 1 जाईल, 46 होतील. येथे काय राहील, 3 आणि 2. आता असं कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत रिमाइंडर आपल्याला 0 येत नाही तोपर्यंत हीच प्रोसेस करायची. आता 23 रिमाइंडर आलेली आपली. आता 23 रिमाइंडर आली तर आता 46 आपण डिवाईड करायचं. येथे 46 घेतो, समजून घ्या, बोर्ड लहान पडतो आहे. आता 46
23 ने कंप्लीट भाग जाईल, 2 चा भाग जाईल, म्हणजे रिमाइंडर काय येईल आपली, आता रिमाइंडर 0 येईल. रिमाइंडर 0 आली याचा अर्थ काय होतो, ह्या 322 आणि 391 ह्या दोन नंबरचा एस सी एफ किती आहे, 23. म्हणजे ज्यावेळेस रिमाइंडर 0 येते त्यावेळेस लास्ट नंबर कोणता आहे, लास्ट नंबर म्हणजे आपण डिवाइड केलेला 23 हा 46 नाही, कारण यावेळेस रिमाइंडर 0 नव्हती आली. 69 पण घेता येणार नाही, कारण येथे रिमाइंडर 0 नव्हती आली, पण येथे रिमाइंडर 0 आलेली आहे, त्यामुळे आपण लास्ट हा काय घ्यायचा, 23 यांच्यामध्ये एस सी एफ आहे, म्हणजे ह्या दोन नंबरचा एस सी एफ आहे. एस सी एफ आहे म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे तो, म्हणजे या दोन नंबरमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आला आपला, 23. म्हणजे ह्या 23 ह्या दोन्ही नंबरला आपणास डिवाइड करता येईल. मग आता हा स्मॉलेस्ट फॉर्म करायचा आहे, म्हणजे याचा सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे संक्षिप्त रूप काढायचा आपला, एकदम स्मॉल करायचा याला. तर असं लिहू शकतो आपण 322, म्हणजे एक तर 23 कॉमन आहे, इंटू आणि 391 यामध्ये पण 23 कॉमनच आहे, कारण एस सी एफ दोघांचा आहे. मग आता 322 कधी येईल, 23 आपण जर याला सपोज 322 आपण आता 23 डिवाइड करू, त्याचा भाग जाईल 1, तीन, झिरो, टू, तीन, तेवीस, 23 आणि 92 कंप्लीट 4 भाग जाईल पा, म्हणजे 0 येईल, बरोबर आहे. 23 चो 92 म्हणजे आन्सर काय येईल आपलं, 14. म्हणजे 23 आणि इंटू 14 हे जर केलं तर काय होईल, हीच नंबर येईल, बरोबर आहे, 322. म्हणजे आता आपण आता लक्षात येईल पुढच्या वेळेस तुमच्या, आता 391 आहे, 391 म्हणजे 23 आपण डिवाइड करू तर काय येते पाहू आपण, 23 1 भाग जाईल 23, हे रिमाइंडर घेऊ आपण, 6 होतील, येथे 1 राहील, हे 1 घेणार आपण, कंप्लीट 7 भाग जाईल, कारण 23 टेबलमध्ये 161 आहेत, म्हणजे 7 भाग जाईल, कंप्लीट 161 येईल, येथे येथे 0 येईल, म्हणजे येथे 17 लिहू शकतो आपण. म्हणजे आता या दोन्ही नंबरमध्ये जो मोठा प्राईम नंबर होता तो कॉमन काढलेला आहे आपण, म्हणजे एस सी एफ काढलेला आहे. तर आता म्हणजे 23 आणि 23 हे काय करावं लागतील आपणास, कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, 14 अपॉन 17. म्हणजे ही प्रोसेस कशामुळं आपण येथे यूज केलेली आहे, याला आपण ह्या दोन्ही नंबरला काटाकाठी सहसा आपण 2, 3, 5 अशी करतो, पण येथे करता येणार नाही दोन्ही नंबरला. आपणास पुढचे प्राईम नंबर घ्यावे लागतील, 7 जातो का, नाही, 8 नाही, 9 नाही, असा एक नंबर भेटेल आपणास ह्या दोन्ही नंबरमध्ये, फक्त 23 यामध्ये कॉमन येईल. म्हणजे आता तो नंबर पटकन आपणास सापडावा म्हणून आपण काय करतो, ही मेथड आपण यूज करतो. म्हणजे 23 म्हणजे यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे 23 आलेला आहे, म्हणून आपण याप्रमाणे असं कॅल्क्युलेट केलेले, म्हणजे असे सिम्प्लिफाय करण्यासाठी ही मेथड यूज करून याप्रमाणे आपण सोल्युशन काढलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, नीता दागा यांचा प्रश्न आहे. नीता दागा यांचा प्रश्न आहे 8th स्टँडर्ड चॅप्टर 4 अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगल या चॅप्टरमधील त्यांचा प्रश्न काय, पेज नंबर 21 पर जो ब्लू कलर का टेबल है उसे कैसे सॉल्व करना है. नीताजी आता ब्लू टेबल दिलेला आहे तो पेज नंबर 21 ती प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड दिलेली आहे. सेंट्रॉइड प्रॉपर्टी, समजा कोणताही एक ट्रायंगल काढा तुम्ही, असा एक ट्रायंगल काढला, कोणतेही मेजरमेंट घ्या आणि त्यांच्या मेडियन्स काढा, म्हणजे ह्या साईडचा सेंटर पॉईंट हा आला समजा, तर ह्या व्हर्टेक्समधून हा सेंटर पॉईंट जोडून घ्या, म्हणजे ही एक मेडियन होईल, ही एक मेडियन होईल, सेंटर पॉईंट घेतला तर अशा दोन मेडियन काढणार आपण. मग आता अजून एक, ही एक मेडियन, ह्या तिन्ही मेडियन्स एकाच पॉईंटमधून इंटरसेक्ट होतील, त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला काय म्हणतो आपण, सेंट्रॉइड म्हणतो, म्हणजे हा जी होईल आपला, तो आपला सेंट्रॉइड होईल जी, आणि त्यांना ए बी सीने इंडिकेट करायचं आहे,
ए बी सी सेंट्रॉइड काढला आपण, पॉइंट ऑफ कॉन्क्रस, थ्री मीडियन्स पासेस थ्रू अ पॉइंट, दॅट पॉइंट ऑफ कॉन्क्रस इज कॉल्ड सेंट्रॉइड, आणि पी क्यू आर त्यांना सपोज पी क्यू आर हे आपण नेम्स दिलेले आहेत. तर हे जे मेजरमेंट येईल ए जीचं, ही मोठी साईड आहे आणि जी आर कशी लहान आहे, म्हणजे ए जीचं जे येईल लेंथ ऑफ ए जी काहीतरी येईल. सपोज समजा ती थ्री आली, थ्री सेंटीमीटर आली, मोठा ट्रँगल काढला तर थ्री सेंटीमीटर. तर मग जी आर लेंथ ऑफ जी आर किती येईल, ही जर थ्री आली ए जी मोठी तर ही याचे हाफ येईल, म्हणजे 1.5 येईल. 1.5 हे तिन्हीचं मेजरमेंट घ्यायचं. ही सपोज टू आली, टू सेंटीमीटर, तर ही किती येईल मग 1 सेंटीमीटर येईल. मग ही जर आपण थ्री आली तर ही पण 1.5 येईल, किंवा ही फोर आली तर ही याचे हाफ 2 सेंटीमीटर होईल. बरोबर आहे. म्हणजे काय होते, ह्या सेंट्रॉइडमुळं प्रत्येक मेडियन 2:1 या प्रमाणात डिवाईड होते. 2:1 म्हणजे हा जो मोठा पार्ट आहे आणि हा छोटा पार्ट, मोठा पार्ट हिच्या डबल असतो. म्हणजे त्यांचा रेशियो कसा असतो, 2:1 हाच फॉर्म्युला आपणास माहीत होण्यासाठी त्या प्रकारचे तिथं आपणास ते रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सोडवता येईल तुम्हाला, नाही सोडवता आला तर मला मेसेज करा, पुन्हा मी सांगेल तुम्हाला. सुनील धंदार यांचा एक प्रश्न होता, 7th मॅथ मिसलेनियस सेट 1 क्वेश्चन नंबर 8, 9, 10 हे सॉल्व करा. सुनीलजी, हा प्रश्न आपण 1-2 दिवसात याचा व्हिडिओ करणार आहोत. व्हिडिओ पाहून जरी लक्षात नाही आला तुमच्या तर मी तुम्हाला पर्सनली सांगेल, पण हा येथे नाही एवढा सॉल्व करता येणार. 8, 9, 10 प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करून देईल. व्हिडिओ आपला 2 दिवसात पब्लिश होईल, तरी त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कॉल करा. सुलताना शेख यांचा प्रश्न होता, 8वीचा प्रॅक्टिस सेट 2.2 मधील, त्यामध्ये 4-5 प्रश्न आहेत सुलतानाजी, एवढे सोडविणं शक्य नाही. परंतु तुम्हाला एक त्याची हिंट सांगतो, 2 पॅरलल लाईन आहेत. सपोज ह्या पॅरलल लाईन आहेत आणि एक त्यांची ट्रान्सवर्सल, आपण ही त्यांची ट्रान्सवर्सल काढली, छेदिका काढली, तर येथे आपणास 3x अँगल दिला होता आणि येथे ax अँगल दिलेला आहे. यावरून एक्सचं मेजरमेंट किती आहे हे काढायचं आहे. एक्सचं मेजरमेंट किती आहे, आता हा अँगल आणि हा अँगल हे दोन कसे आहेत, इंटेरियर अँगल आहेत, म्हणजे ह्या पॅरलल साईड्समधले आतमधले आहेत, इंटेरियर एकाच साईडचे, ह्या ट्रान्सवर्सलच्या एकाच साईडचे 3x आणि x, म्हणून हे कसे आहेत इंटेरियर अँगल्स. आणि इंटेरियर अँगल्सची ॲडिशन ही दोन अँगलची ॲडिशन केली तर ती 180 डिग्री असते. म्हणजे हा फॉर्म्युला, हे इक्वेशन मिळेल आपणास, ह्या इक्वेशनवरून ही ॲडिशन करू, 4x होईल. 4x म्हणजे इक्वल टू 180 येईल. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काढता येईल, 180/4 म्हणजे 4×16=2, 45 येईल. म्हणजे एक्सचं मेजरमेंट किती येईल, 45. एक्सचं 45 आलं तर आता मग सर्व अँगल्सचं एका जरी अँगलचं मी आता हे 45 आलेलं आहे आपणास. हे 45 आलेलं आहे, बरोबर आहे. मग याचा अपोजिट अँगल कोणता आहे, हा आहे, म्हणजे हे पण किती येईल, 45. आता हे दोन अँगल कसे आहेत, हा अँगल आणि हा अँगल, हे लिनियर पेअरचे अँगल आहेत, म्हणजे यांचं ॲडिशन एवढीच असते, 180, बरोबर आहे. हा 45 आहे, मग हा किती येईल, 180 मधून 45 गेले, 135, म्हणजे हा किती होईल, 135. हा 135 आहे म्हणून याचा अपोजिट अँगल हा आहे, मग हा किती होईल, 135, बरोबर आहे. म्हणजे एक जरी अँगल माहीत असेल तर हे वरचे 4 हे ते 4 झालेले अँगल आणि हे 4 अँगल आपल्या काढता येतात, एक जरी अँगल माहीत असेल तर. आता हा 45चा आहे म्हणून हा पण किती येईल, 45चा, कारण काय ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हा 45चा झाला म्हणून हा, हे दोन अँगल कोणते आहेत, लिनियर पेअरचे, मग याचं मेजरमेंट किती येईल, 135, कारण याचा पण हा करस्पॉन्डिंग आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात, बरोबर आहे.
हा 135 आहे, म्हणून ह्याचा अपोजिट अँगल किती होईल 135 चा. हा 45 आहे, म्हणून हा किती होईल 45 चा. आता तुम्ही ही जरी ॲडिशन केली, हे लिनियर पेअरचे अँगल गृहीत धरले, तर यांची ॲडिशन 180 येईल. हे दोन लिनियर पेअरचे अँगल होतील, यांची ॲडिशन 180 येईल, यांची पण 180. आता हे आणि हे अल्टरनेट अँगल आहेत, हा 45 चा आणि हा 45 चा. हा 135 आणि या साईडचा 135, अल्टरनेट अँगल इक्वल असतात. म्हणजे हे अल्टरनेट अँगल एक इकडला तर एक इकडला ट्रान्सवर्सलच्या ते इक्वल असतात, आणि इंटेरियर अँगल ट्रान्सवर्सलच्या एकाच साईडचे हे आतमधले अँगल 135 आणि इथला हे इंटेरियर अँगल यांची ॲडिशन 180 असते. आणि करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे ट्रान्सवर्सलच्या हा वरच्या साईडचा तर हा वरच्या साईडचा, हा या साईडचा तर हा या साईडचा, म्हणजे सेम डायरेक्शनचे अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल ते इक्वल असतात. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात, म्हणजे ॲडिशन त्यांची 180 असते, आणि अल्टरनेट अँगल इक्वल असतात आणि अपोजिट अँगल हे इक्वल असतात. म्हणजे एक जरी अँगल माहीत असेल तर तुम्हाला सर्व अँगल काढता येतील. नंतर वैशाली हगवणे यांचा प्रश्न होता, फाइंड अ स्मॉलर नंबर व्हेन डिवाइडेड बाय 8, 9, 10, 15, 20 लिव्ज 5 ॲज रिमाइंडर. 8, 9, 10 नंतर 15 आणि 20. एक अशी आपणास संख्या काढायची वैशालीजी, एक अशी संख्या आपणास फाइंड आउट करायची आहे की या प्रत्येक नंबरने त्या नंबरला डिवाइड केल्यानंतर आपली रिमाइंडर 5 आली पाहिजे, रिमाइंडर आपली 5 आली पाहिजे. तर या सर्व नंबरचा आपणास LCM घ्यावा लागेल. LCM म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर होईल तो, लोएस्ट LCM म्हणजे लोएस्ट कॉमन फॅक्टर. सपोज याचा LCM काहीतरी एक्स संख्या येईल, बरोबर आहे, म्हणजे ह्या एक्सला प्रत्येक नंबरने पूर्ण डिवाइड करता येईल आणि रिमाइंडर बाकी येईल, म्हणजे LCM. त्यासाठी आपण काय करू, या सर्व नंबरचा आपण LCM काढू. 8, 9, 10, 15 अँड 20 या प्रत्येक नंबरचा आपण LCM काढू, सॉरी ह्या सर्व नंबरचा आपण एकत्रितपणे LCM काढू. LCM या पद्धतीचा माहीत आहे, फक्त इथं संख्या जास्त आहेत. तर आता काय करायचं, या नंबरला 5 ने डिवाइड करता येईल, या नंबरला 5 ने करता येईल, बरोबर आहे, किंवा येथे 2 ने डिवाइड करता येईल, या नंबरला येथे 2 ने आणि येथे 2 ने, तीन नंबर आहेत, 2 ने डिवाइड करता येईल, 2 ने डिवाइड करू, 4 होईल. 9 ला 2 ने डिवाइड करताना नाही, असेच राहू देऊ आपण या स्टेपला. येथे 5 होईल 2 ने डिवाइड केल्यानंतर, 15 असेच राहू देऊ कारण डिवाइड होणार नाहीत, येथे 10 होईल. आता येथे 2 ने डिवाइड करता येईल, येथे 2 ने. आपण LCM काढतो त्यामुळे कमीत कमी दोन नंबरला तरी डिवाइड करता आला पाहिजे, तर आपण नंबर या साईडला घ्यायचा. SCFसाठी नाही आहे, समजा एवढ्या नंबरचा जर SCF काढायचा असेल ह्या मेथडने आपणास, तर एवढ्या नंबरला जर डिवाइड करता येत असेल त्या नंबरने, तरच तो नंबर आपण या साईडला घेतो, आले लक्षात? पण SCF काढायचा असेल, आपलं LCM काढायचं असेल, येथे आपणास LCM काढायचा आहे. LCM काढण्यासाठी जेवढे काही नंबर दिलेले आहेत तेवढ्या नंबरपैकी कमीत कमी 2 ला जरी डिवाइड करता येत असेल तरी आपण तो नंबर या साईडला घेणार, प्राईम नंबर तो या साईडला घेणार. पण SCFसाठी नाही, SCFसाठी समजा 3 नंबरचा SCF आहे, या 3 नंबरचा SCF काढायचा आपणास, तर 3 ला जर डिवाइड करता येत असेल तर तोच नंबर आपण इकडे घेणार, नाहीतर घेणार नाहीत. आता LCM काढायचा आहे त्यामुळे आपण कमीत कमी 2 ला तरी डिवाइड, येथे हा 1 नंबरला 2 ने डिवाइड करता येईल, येथे 2 ने डिवाइड करता येईल, आपण 2 ने डिवाइड करू, 2 राहतील, 9 ॲज इट इज, 5 ॲज इट इज, 15 ॲज इट इज, कारण 2 ने डिवाइड करता येणार नाही, आणि 10 ला मात्र 2 ने डिवाइड केल्यावर 5 होतील. आता 5 5 5 म्हणजे तिन्ही नंबरला आपण 5 ने डिवाइड करू शकतो, 5 ने डिवाइड करू, हे 2 असेच ठेवायचे, डिवाइड करता येत नाही असेच राहू देऊ. 5 ला 5 ने डिवाइड केल्यावर 1 होईल, येथे 3 होतील आणि येथे 1 होईल, बरोबर आहे. आता मित्रांनो, आता हा 1 नंबर आहे 9 आणि हा 3 आहे, म्हणजे या 2 नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो ना, त्यामुळे मग इथे 3 घेऊ आपण, मग 2 ने नाही करता येणार, 2 असेच राहू देऊ,
थ्री होतील, थ्री ने डिवाइड केल्यानंतर वन ॲज इट इज आणि वन होईल आणि वन बरोबर आहे. आता एल सी एम काय येईल, एल सी एम म्हणजे एवढ्यांचा मल्टिप्लिकेशन आणि इंटू ए नंबर, म्हणजे टू इंटू टू, टू इंटू टू इंटू फाईव्ह इंटू थ्री आणि इंटू हे पण नंबर घ्यावं लागतील, टू इंटू थ्री, टू इंटू थ्री, इंटू वन घ्यायची गरज नाही, घेतला तरी काही फरक पडणार नाही. आता हे पूर्ण मल्टिप्लिकेशन करू आपण, फोर ट्वेंटी सिक्स्टी वन ट्वेंटी, वन ट्वेंटी इंटू थ्री म्हणजे थ्री सिक्स्टी, हे पूर्ण काय येईल थ्री सिक्स्टी, म्हणजे एवढ्या आपण एल सी एम काढलेला आहे, ह्या सर्व नंबरचा एल सी एम एकत्रितपणे एल सी एम काय आला आहे थ्री सिक्स्टी आलेला आहे, बरोबर आहे. आता थ्री सिक्स्टी एल सी एम आलेला आहे, तर आता या थ्री सिक्स्टी म्हणजे काय होते, या एटने आपण डिवाईड केलं तरी रिमाइंडर झिरो येईल, नाईनने थ्री सिक्स्टीला डिवाईड केलं तरी रिमाइंडर झिरो येईल, करून पाहू आपण. थ्री सिक्स्टीला जर आपण नाईनने डिवाईड केलं तर कम्प्लीट भाग जातो का, नऊ चौक छत्तीस बरोबर आहे, झिरो होईल, झिरो येईल, म्हणजे प्रत्येक नंबर, प्रत्येक नंबरला, प्रत्येक नंबरने जर आपण डिवाईड केलं तरी आपली रिमाइंडर काय येईल, झिरोच येईल यावेळेस, म्हणजे हा नंबरला या नंबरने डिवाईड केलं तरी रिमाइंडर झिरो येते, या नंबरने डिवाईड केलं तरी रिमाइंडर झिरो येईल, कारण एवढ्या नंबरचा हा एल सी एम आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण डिवाईड केलं तर रिमाइंडर आपली झिरो येईल. पण त्यांनी काय सांगितलं आहे, फाइंड स्मॉलर नंबर व्हेन, स्मॉलर म्हणजे एल सी एम, म्हणजे आपण काढलेला आहे बरोबर आहे, थ्री सिक्स्टी आलेला आहे, व्हेन डिवायडेड बाय एट नाईन टेन फिफ्टीन अँड ट्वेंटी लिव्ज फाईव्ह ॲज रिमाइंडर, रिमाइंडर फाईव्ह राहायला पाहिजे. आता आता तर रिमाइंडर फाईव्ह येत नाही, आपली थ्री सिक्स्टी म्हणजे झिरो रिमाइंडर येते, यामध्ये आपण फाईव्ह ॲड करू म्हणजे काय होईल, थ्री सिक्स्टी फाईव्ह, फाईव्ह ॲड केले म्हणजे हा आपला रिक्वायर्ड नंबर होऊन जाईल थ्री सिक्स्टी फाईव्ह. आता थ्री सिक्स्टी फाईव्हला जरी या कोणत्याही नंबरने डिवाईड केलं तरी रिमाइंडर काय येईल, आपली फाईव्ह येईल. आता आपण करून पाहू, थ्री सिक्स्टी फाईव्हला नाईनने डिवाईड करून पाहू, आपण नाईनने डिवाईड केलं तर थ्री सिक्स्टीला त्यावेळेस रिमाइंडर झिरो आली होती, आता आपण फाईव्ह ॲड केलेत, आता फाईव्ह रिमाइंडर राहते का पाहू आपण, फोरचा भाग जाईल बरोबर आहे, नऊ चौक छत्तीस, आता फाईव्ह घेऊ येते, येथे झिरो घेऊ, नऊ पाची, नऊ चौक छत्तीस, नऊ चौक छत्तीस, एक मिनिट, नऊ चौक छत्तीस, नऊ कम्प्लीट फोर्टीचा भाग जाईल, नऊ चौक छत्तीस तीनशे साठ, फोर्टीनं भाग दिला तर कम्प्लीट थ्री सिक्स्टी होतील, म्हणजे हे फाईव्ह येतील आणि झिरो झिरो या पद्धतीने करता येईल, म्हणजे आपली रिमाइंडर काय येईल, फाईव्ह येईल बरोबर आहे. हेच आपला विचारलेलं आहे, रिक्वायर्ड नंबर कोणता येईल, तर जो आपला एल सी एम येईल त्या एल सी एममध्ये आपणास फक्त फाईव्ह ॲड करायचे आहेत, फाईव्ह ॲड केले तर प्रत्येक वेळेस आपली रिमाइंडर फाईव्ह येईल. आता प्रत्येक वेळेस रिमाइंडर काय येते, थ्री सिक्स्टी असताना झिरो येते, फाईव्ह ॲड केले तर प्रत्येक वेळेस रिमाइंडर आपली फाईव्ह येईल. समजलं मित्रांनो, भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये, धन्यवाद.